वर घ्या आपलं. आधी आई वडील करीत होते, त्याच्यानंतर लहानपणापासून मी शिकलो. मी 16 वर्षे असताना हे काम शिकलेलं आहे. त्याच्यानंतर मग माझ्याकडं इलेक्ट्रॉनिक वस्तू नाही आहे, मी हातानेच काम करतो. सगळं हातानेच चाकावर काम करतो. आधी आई वडील हातानेच करीत होते. त्याच्यानंतर मग आता 2 महिन्यापूर्वी संक्रांत आलेली. 2 महिने आधी संक्रांतीला सुरुवात करावी लागली मी सगळं बोळके बनवायला. म्हणजे आता बोळके झाल्यानंतर आम्ही घरपोच सेवा करतो. 20 रुपयाचे 5 देतो, 3 पावशे धान्याला 5 देतो. आम्ही माती कुठून घेतो, कुठून घेतल्यानंतर चाळून घेतो. चाळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये काळी माती मिक्स करतो. काळी माती मिक्स केल्यानंतर लीप कुठून घेतो ती पण चाळून घेतो. चाळून घेतल्यानंतर ती भिजत घालतो. 2 तास भिजायला जात्या किंवा जास्त वेळ जातो तर आम्ही ती माती पायाने तुडून घेतो. त्याच्यामध्ये लीप टाकून तुडावल्यानंतर संक्रांतीचे बोळके बनवतो. संक्रांतीचे बोळके बनवतो त्याच्यामध्ये आम्ही सुऱ्यांमध्ये गव्हाचे वंब्या, परत बोरं, शेंगदाणे ही 7 वस्तू धान्य त्याच्यामध्ये टाकून ते संक्रांतीला पूजन करतो. परत त्या मातीपासून आम्हाला जे व्यवसाय म्हणजे असं बनवता येईल बा ते आम्ही सर्व बनवतो. चूल, मडके, खापर, राजन, कुंडी, कोळम, गोलमाठ, केळी, परत बैल, घट, हे सगळं व्यवसाय बनवतो आम्ही त्याच्यापासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.